आज अपन कोरल ड्रॉ मधून डीटीपी म्हणजेच प्रिंटिंग साठी एखादी फाईल प्रिंटर कडे देण्यापूर्वी काय करायचं असतं ते शिकणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर ओपन करायला लागेल. त्याच्यामध्ये न्यू ग्राफिक आपण सिलेक्ट करायचं. थोडस आपण कोरल ड्रॉ बद्दल समजावून घेऊया. कोरल ड्रॉ मध्ये ह्या बाजूला जो इकडे टूल बार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची टूल्स आहेत. याच्यातल्या लागणारी टूल्स म्हणजे हा ए जो लिहिलेला आहे तो टेक्स्ट टूल, ह्या यांनी आपण टेक्स्ट इन्क्लूड करू शकतो आपल्या कोरल ड्रॉ मध्ये. एक तर ते आपण पॅराग्राफ या स्वरूपात घेऊ शकतो किंवा टेक्स्ट लाईन या स्वरूपात घेऊ शकतो. हा दुसरा लागणारा प्रकार आहे तो म्हणजे रेक्टॅंगल टूल, याने आपण एक रेक्टॅंगल काढू शकतो. या इथला सगळ्यात वरची लाईन आहे ती नेहमीचा हा टूल बार आहे. याच्यामध्ये बघण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत इथे जे दाखवत आहे हे आपल्याला पेपरच्या पेजची साईज कोणती आहे ती फिक्स करण्याचं आपलं हे तंत्र आहे इथलं. सर्वसाधारण सर्व ठिकाणी जो पेपर वापरला जातो त्याला 1/8 साईजच्या पेपरमध्ये पुस्तक छापलं जातं. आणि 1/8 साईजचा पेपर म्हणजे त्याची कापून झाल्यानंतरची जी साईज येते ती ह्या ठिकाणी आपल्याला दिसते स्टेटमेंट अँड हाफ, स्टेटमेंट स्लॅश हाफ या प्रकाराने. ते आपण सिलेक्ट करतोय स्टेटमेंट स्लॅश हाफ. इथे इंचेसमध्ये तुम्हाला दाखवत आहे या पेपरची रुंदी असणारी, आपल्या पेजची रुंदी असणारी 5.5 इंच आणि उंची असणारे 8.5 इंच. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला प्रिंटिंगसाठी बाइंडिंगसाठी जे मार्जिन लागतं ते मार्जिन आपल्याला सेट करायचं आहे. आणि ह्याच्यासाठी जर सर्वोत्तम मार्जिन असतं ते मार्जिन सेट करण्यासाठी ह्या रेक्टॅंगल टूलबारचा वापर करून आपण एक चौकोन काढून घ्यायचा. हा जो आपण चौकोन काढलेला आहे या चौकोनाची लांबी रुंदी इथे आपल्याला दिसते, या इथे रुंदी दिसते, ही उंची दिसते. आणि हे दोन्हीचं प्रपोर्शन कायम ठेवण्यासाठी हे लॉक अनलॉक आहे. आपल्याला हे अनलॉक ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ही जी लांबी रुंदी उंची ठरवायची आहे ते आपण मिलीमीटरमध्ये घेणार आहोत, म्हणून हे इंचेस होतं त्याला आपण मिलीमीटर केलं. आता या चौकोनाला क्लिक केलं. आपल्याला लांबी जी आडवी जी रुंदी ठेवायची आहे आपल्याला टेक्स्टची ती 115 ही जास्ती योग्य ठरते. आणि उंची जी आहे ती 190 किंवा 195 जास्तीत जास्त ठीक पडते. म्हणजेच 115 बाय 195 मिलीमीटर एवढ्यामध्ये आपलं जो काही मजकूर आहे तो असायला हवा. आता हा जो चौकोन आहे हा आपण पेजच्या कागदाच्या मध्यावर आणण्यासाठी आपण या अरेंजला क्लिक करतोय. तिथे अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट आणि तिथे सेंटर टू पेज इथे क्लिक केल्यानंतर हा चौकोन बरोबर मध्यावर जाऊन बसेल. आता हा चौकोन ठेवून तर आपल्याला काही कामं करायची नाहीयेत, मग आपण ते मार्जिन समजणार कसं? त्यासाठी ही बाजूची जी स्केल आहे ह्या स्केलवरनं आपण गाईड पाईप खेचून घ्यायचं आहे. काय केलं मी, माऊसचा राईट क्लिक दाबून धरून ह्या बाजूनी एक लाईन ओढली आणि आपल्या चौकोनाच्या एजवर नेऊन ठेवली. दुसरी लाईन ओढली, ती चौकोनाच्या एजवर नेऊन ठेवली. वरून एक लाईन ओढली, ती चौकोनाच्या खालच्या एजला नेऊन ठेवली. दुसरी एक लाईन चौकोनाच्या वरच्या एजला नेऊन ठेवली. आता हा चौकोन आपण डिलीट करतो. म्हणजेच काय की ह्यामध्ये हे जे चौकोन आपल्याला दाखवलाय एवढ्या ह्याच्यात आपल्याला हे सर्व काम करायचं आहे. एकदा ही मार्जिन आखल्यानंतर आपण पानं कितीही वाढवली तरी सुद्धा हे मार्जिन असंच राहतं आणि या मार्जिनच्या आतमध्ये आपल्याला काम करता येतं. आता जेव्हा आपल्याला पुढच्या स्टेपकडे जायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट घ्यायचा आहे,
ज्यावेळेला टेक्स्टसाठी आपल्याला एखादी टेक्स्ट फाईल ओपन करायला लागेल, ती वर्डमधनं असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही एडिटिंग सॉफ्टवेअरमधनं असेल, वर्ड असेल, श्रीलिपी माझ्याकडे त्यातनं असेल किंवा आणखीन कोणतंही असेल, तर आता मी हे श्रीलिपीमधलं हा सव्वाशेर नावाची जी फाईल आहे ती ओपन करतो. श्रीलिपीमधली सव्वाशेर नावाची फाईल ओपन केलेली आहे. या याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी छापलेल्या आहेत. आपण यातलं एक पान या इथे घेणार आहोत. हे करण्यासाठी आपण काय करणार, इथे ऑलरेडी आपण सगळं टाईप केलेलं आहे, हे टाईप जे केलेलं आहे ते आपण कॉपी सिलेक्ट करणार. कॉपी करणार आणि मग पुन्हा कोरल ड्रॉ मध्ये जाणार. हा जो ए आहे म्हणजे अल्फाबेट्स, त्याचा एक चौकोन इथे काढून घेणार. या आपल्या ग्रीड लाईन्सच्या मार्जिनवर आणि ह्या चौकोनामध्ये घेतल्यानंतर त्याला इथे पेस्ट करणार. आता हे पेस्ट केल्यानंतर हे कितकसं दिसतंय हे बघण्यासाठी आपण फिट टू पेज किंवा सिलेक्टेड टेक्स्ट, तर ह्या प्रकाराने आपलं हे पहिलं पान आता तयार झालं. ह्याच प्रकाराने आपण पुढची पानं सुद्धा घेऊ शकतो. आता आपण हे रेकॉर्डिंग आहे ते मी थांबवतो. हरिओम.